नमस्कार, मी दीक्षा देल्ले. माझं वय 26. तर 26 वर्षाची मुलगी आज तुमच्याशी काय गप्पा मारणार आहे आणि हिने काय असं अचीव्ह केलंय की ती तुम्हाला मोटिवेट करेल, की ती तुम्हाला चार शब्द सांगू शकेल. तर मी माझ्या जर्नीला वेडकुरुप पिल्लू ते राजहंस हे अशासाठी नाव देते कारण की मी जन्मतः एक दिव्यांग व्यक्ती आहे आणि त्यात मुलगी. आणि जेव्हा आई वडिलांना कळतं की आपली मुलगी दिव्यांग आहे आणि ते कळल्यावर त्यांना मोठाच धक्का बसतो आणि एक मोठ्या प्रकारची रिस्क त्यांच्या मनात येते की ह्या बाळाला पुढे जाऊन आपल्याला सांभाळायचंय कसं, तिला मोठं कसं करायचं, तिला शिक्षण कसं द्यायचंय, याचं त्यांच्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट सुरू होतं. आणि सगळ्या लोकांचे छान छान कमेंट्स येत असतात, म्हणजे हिथे चिंतक असतात तर त्यांना छान छान सजेशन देतात की अरे मुलगी आहे आणि त्यात तिला चालता येत नाहीये आणि काय करणार आहे तिला शिकवून, किंवा अगं एवढं गोंडस लेकरू आहे पण लग्न कोण करणार गं हिच्याशी, कारण की हिला तर चालता येत नाही. तू जर घरात नसलीस ना तर बघ बाई, हिचा सिक्युरिटीचा प्रश्न येतो, म्हणजे हिची उद्या ना कधीतरी पाळी जर चालू होईल ना मग तेव्हा तू तिला कसं सांभाळणार. त्यापेक्षा एक काम कर, तिला विशेष मुलांच्या शाळेत टाकून दे किंवा तिला हॉस्टेलमध्ये टाकून दे, म्हणजे कसं तुझं एक प्रकारचं ओझं कमी होईल. यासारखे असंख्य चांगले चांगले सजेशन्स माझ्या आईला मिळायचे, परंतु त्यातूनही तिने हार न मानता मला शिकवण्याचा निर्धार केला आणि आज मी माझी PhD करते आहे पब्लिक पॉलिसीमध्ये, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. या व्यतिरिक्त एक सामाजिक जाणीव म्हणून माझ्या मनात नेहमी होती, एक विशेष मूल म्हणून मला जी वागणूक मिळत गेली किंवा मला शिक्षणातून बाजूला सरलं गेलं, चांगल्या चांगल्या शाळांनी मला नकार दिला कारण की मी दिव्यांग होते, त्यांच्याकडे मला गरजेच्या असणाऱ्या पायाभूत सुविधा नव्हत्या, किंवा मला फिजिकल बॅरियर्स जेवढे होते तेवढे मेंटली बॅरियर्स पण फार होते. म्हणजे एक तर स्वतःचा आयडेंटिटी क्रायसिस मला टॅकल करायचा होता, दुसरं म्हणजे लोकांचे प्रश्न त्याची मला लाज वाटायची, त्यामुळे मी स्वतःला कमी लेखत होते. आणि यातूनच माझा वेडकुरूप पिल्लू हे मी स्वतःला समजायला लागलेले. परंतु आयुष्यात प्रत्येकाच्या टर्निंग पॉईंट येतो आणि त्या टर्निंग पॉईंट नंतर रिअलाइज झालं की ठीक आहे, मी एक गोष्ट नाहीये म्हणून माझ्याकडे रडत होते, पण माझ्याकडे अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याकडे माझे आई वडील आहेत, माझे मित्र आहेत, मला दिसतंय, मला बोलता येत आहे, मला ऐकता येत आहे, आणि त्यासाठी मी कृतज्ञ असायला हवं आणि ज्या गोष्टी आहेत त्यात मी समाधानी राहून अजून चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकते. आणि हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता जो मला रिअलाइज झाला. त्यानंतर मी डिसॅबिलिटी राईट्स वर काम करायला लागले आणि ऍक्सेसिबिलिटी ह्या गोष्टीवर किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या दोन गोष्टींवर मी सध्या काम करते. या सगळ्याची थाप म्हणून जे काही थोडंफार काम करत होते मला राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य युवा पुरस्कार हे दोन्ही मिळाले. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये जोपर्यंत काम करण्याची इच्छा आहे, तुमच्या बॅरियर्स काहीही असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, तुमच्याकडे जर ती इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मी नेहमी म्हणते की मी व्हीलचेअरवर असते पण ठीक आहे, माझी व्हीलचेअर हे माझे विंग्ज आहे आणि मी गर्ल ऑन द व्हीलचेअर आहे, म्हणजे ठीक आहे मला चालता येत नाही पण मी माझ्या व्हीलचेअरवरून उडू शकते. आणि त्या पंखांनीच मला बळ दिलंय की अजून अजून स्वप्न पाहायचं आणि जे नाहीये त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे ते साजरं करायचं आणि अजून काहीतरी नवीन नवीन रोज अचीव्ह करायचं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद.